हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं परत एकदा सोनल मराठी रेसिपी या चॅनलवर मी आहे सोनल तर आज मी तुम्हाला मिल्क पावडर बर्फी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते आणि खूपच कमी वेळात दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर ज्या कुठल्या आपण भांड्यामध्ये बर्फी सेट करणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं इथे मी एका प्लेटमध्ये करणार आहे आणि नंतर मी गॅसवरती कढई ठेवली आहे गॅस चालू केलाय आणि आता त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालते तूप वितळलं की लगेच त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर घालते तर इथे मी मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे तर हे बघू शकताय तुम्ही थोडंसं दाटसर व्हायला लागलेलं ला आहे आता याच्यामध्ये पिटी साखर घालायची अर्धी वाटी आणि मिक्स करून घ्यायचं साखर लगेच याच्यामध्ये विरघळते आणि हे थोडंसं पातळ होतं गॅसची फ्लेम लो करून कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आणखी याला चार ते पाच मिनटं लागतील इथे बघू शकताय तुम्ही चार ते पाच मिनिटामध्ये छान असा याचा गोळा तयार झालाय आता याला काढून घेऊ तर याला मी आता एका चमचाने थोडंसं पसरवून घेते तर याला मी व्यवस्थित पसरवून घेतले आणि एक स्क्वेअरचा शेप दिलेला आहे आता याच्यावरती थोडेसे बदामचे काप घालायचे नाही घातलं तरी चालतं ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसते बर्फी याच्यामुळे आणि नंतर एका चमचाने बदाम थोडेसे प्रेस करून घ्यायचे त्याच्यामुळे ते बर्फीमध्ये व्यवस्थित सेट होतात तर आता याला सेट होण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं तर इथे मी याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता याला कट करून घेऊया तरी ते बर्फी कट करून झालेली आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अशा बर्फीला आपल्या टेक्स्चर आलं आहे दिसायलाही तेवढीच छान आहे शेप पाहू शकताय परफेक्ट शेप आलेला आहे जशी आपल्या दुकानात भेटते तशीच तर तयार आहे इथे आपली मिल्क पावडर बर्फी तुम्ही या रक्षाबंधनला नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद